80 एकरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचं धुळ्यात आयोजन. बैठकीपूर्वी आयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती. धुळ्याच्या सुरत बायपास रस्त्यावरील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या 80 एकरात च्या बाजूला एमआयडीसीला लगत जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी ही कथा आयोजित करण्यात आलेली आहे. 15 नोव्हेंबर पासून मध्य प्रदेशातील सिहोर निवासी कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा हे 5 दिवस शिव महापुराण कथा धुळेकर भाविकांना सांगणार आहेत. या भक्ती पर्वणीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते पांझरा नदी किकाठी असलेल्या अग्रवाल विश्राम भवन येथील मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिव महापुराण नियोजन समितीतील प्रमुख सदस्य, भाजपाचे माजी शहर तथा जिल्हाध्यक्ष तथा धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल यांनी शिव महापुराण कथा कार्यक्रमासाठीची रूपरेषा मांडली. हिरे मेडिकल लगतच्या 80 एकर जागेत शिव महापुराण कथेचा भक्तीचा मेळा फुलणार आहे. याच ठिकाणी याआधी महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं. प्रवीण अग्रवाल, विनोद शेठ मित्तल आणखी एकाच्या मालकीची ही जागा आहे. धुळ्याचे माजी पालकमंत्री, शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री दादाजी भुसे यांनी शिव महापुराण कथेसाठी पंडित मिश्रा यांची तारीख उपलब्ध करून दिली. या कथा सोहळ्यासाठी सुमारे 2.5 ते 3 लाख भाविकांची उपस्थिती राहील. त्या दृष्टीने भव्य दिव्य असे मंडप टाकण्यात येतील. पाणी शौचालयाची व्यवस्था केली जाईल. कथा ऐकण्यासाठी साधारणपणे 20 ते 25 हजार भाविक मुक्कामी राहतील. या भाविकांसाठी भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचं नियोजन सोयीचं व्हावं यासाठी अग्रवाल भवन हे मध्यवर्ती कार्यालय राहील. तसेच कथेच्या ठिकाणी देखील एक कार्यालय राहणार आहे. गैरसोय होऊ नये यासाठी 2000 स्वयंसेवकांनी आताच नाव नोंदणी केली आहे. भोजनासह विविध 15 समित्या गठीत करण्यात येत आहेत. कथेची वेळ 1 ते 4 ही दररोज राहील. शेवटच्या दिवसाची वेळ आदल्या दिवशी सांगितली जाणार आहे. कथास्थळी 100 स्टॉल लावले जातील. अनेक जण भक्तिभावाने भाविकांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था करीत असतात. ते स्वतः हा नाश्ता भाविकांपर्यंत पोहोचवत असताना कथा मंडपातच अन्नाची रिकामी पाकिटे परून राहतात. अस्वच्छता राहू नये म्हणून ज्यांना भाविकांसाठी काही द्यायचं असेल त्यांनी या स्टॉल्सवरच द्यावं. MIDC मध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे. चेंगरा चेंगरीसारख्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी 8 एक्झिट गेट ठेवण्यात आले आहेत. 27 स्क्रीन मंडपात लावण्यात येतील. 100 पैकी 2 स्टॉल्स हे आरोग्यसेवेचे असतील. ज्यांना अन्नदान करायचं असतील त्यांनी मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन अनुप अग्रवाल यांनी केलं. खासदार डॉक्टर सुभाष भामरे म्हणाले की पंडित मिश्रा हे अध्यात्म क्षेत्रातील मोठं नाव असून त्यांना मानणारा मोठा भाविक वर्ग आहे. मंत्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून पंडित मिश्रा यांचा पदस्पर्श धुळ्याच्या भूमीला होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व धुळेकरांनी एकत्र येऊन हातभार लावावा असं आवाहन खासदार डॉक्टर भामरे यांनी केलं. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की पंडित मिश्रा यांच्या आयुष्यातील 1 दिवसीय पहिली कथा नंदुरबार येथील हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्ताने झाली. परमेश्वराच्या भक्तीचा मार्ग पंडित मिश्रा हे सांगतात. त्यांच्यामुळेच मी नंदुरबारमध्ये 51 छोटे शिव मंदिरं बांधले आहेत. चेतन मंडोरे यांनी धार्मिक महाकथेसाठी तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं. या पत्रकार परिषदेला खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी शिव महापुराण कथेसाठी 50 लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. याआधी अनुप अग्रवाल, चेतन मंडोरे, बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब प्रधाने यांनी प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या परिषदेला खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली कराडे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, माजी महापौर जयश्री एर्राव, प्रदीप करपे, चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शिंदे गटाचे मनोज मोरे, सतीश महाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, बाळासाहेब भदाने, चेतन मंडोरे, मायादेवी परदेशी, शीतलकुमार नवले उपस्थित होते. अग्रवाल विश्राम भवन हे असणार आहे. ज्या ठिकाणी आता आपण बसलो आहोत हे मध्यवर्ती कार्यालय हिरे मेडिकल कॉलेज च्या बाजूला MIDC ला लगत जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी ही कथा आयोजित करण्यात आलेली आहे.
कथेला जवळपास 2.5 ते 3 लाख लोक 140 बाय 600 फुटचा जर्मन हँगरचा त्या ठिकाणी डोम टाकण्यात येत आहे। 300 बाय 600 चा आजूबाजूला साधा मंडप टाकण्यात येत आहे।